5 मिनिट आहेत तुमच्याकडे, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. मनात वाईट विचारांना थारा देणं हे सुद्धा खूप घातक असतं, कारण विचारांमुळेच वृत्ती बनते आणि आपल्याकडून वाईट कृत्य घडू शकतं. नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. वासना म्हणजे इच्छा आणि वृत्ती म्हणजे नाही माहिती. तुला कोणता पदार्थ खूप खूप आवडतो रे? मला ना पनीरची भाजी खूप आवडते, जी त्याला रोजच हवी असते. पण आई ती फक्त रविवारीच करते. हो, कारण आईला हे माहिती आहे की पनीर खाणं चांगलं आहे, पण रोज रोज सारखं सारखं पनीर खाणं चांगलं नाहीये. भाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळं खाल्ली पाहिजेत, कडधान्य खाल्ली पाहिजेत, तर आपल्या शरीराचं चांगलं पोषण होईल ना. पण मग आईनं हे सांगितल्यानंतर आपण जर ते ऐकलं नाही, रडारोड चिडचिड हट्टीपणा केला, तर मग आपली ती वृत्ती बनणार, हट्टीपणाची वृत्ती. पदार्थी जडे कामना पूर्व पापे, पूर्वजन्म पुढचा जन्म हे काही विज्ञानाला सिद्ध झालेलं नाही. हा, पण मला काय वाटतं माहितीये, आजच्या आधी म्हणजे पूर्वी आपण जे वागलेलो असतो ना, त्याचा परिणाम आपल्या आजच्या वागण्यावर होत असतो आणि लोक सुद्धा आपल्याबद्दल त्याच्यावरनच मत बनवत असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकदा का आपल्याला वाईट वागायची सवय लागली ना, की मग परत परत तसंच वागायची कामना म्हणजे इच्छा व्हायला लागते बरं का. पाप म्हणजे वाईट का? समजा वर्गात बाई शिकवत असताना आपण बडबड केली, चुळबुळ केली, बाईंना त्रास दिला, तर मग बाई आपल्याला रागवतातच, शिवाय दुसऱ्या बाईंना पण जाऊन सांगतात. त्या वर्गातला मुलगा ना अगदी वात्रटे बरं का, त्याच्याकडे जरा लक्ष ठेवा, हा आपल्याला शिकवताना अगदी त्रास देतो, मग दुसऱ्या बाईंच्या पण ते लक्षात राहणार. आणि त्याच्या तासाला माझ्या शेजारच्या मुलांनी जरी चुळबुळ केली तरी मीच केली असं त्यांना वाटणार आणि पहिल्यांदा मलाच कोणी खावी लागणार. आणि म्हणूनच वाईट विचार, वाईट इच्छा आणि वाईट सवय काढून टाकायला हव्यात आणि चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात. शांत बसण्याची ही चांगली सवय लावून घेण्याचा सोपा उपाय काय माहितीये? 1 मिनिट शांतपणे बसायची सवय लावायची, मग हळूहळू वेळ वाढवत नाहीचा, 5 मिनिटं 10 मिनिटं. असं आपण एकदा का शिकलो की वर्गामध्ये बाई शिकवत असताना आपण शांतपणे बसू शकू. आपल्या वाईट सवयी असतीलच ना जर काही, तर त्या एका कागदावर लिहून काढूया आणि मग त्याच्यावर मोठी फुली मारूया, म्हणजे त्या वाईट सवयी निघून जातील. मी पण हे नक्की करून बघेन हा. आणि असं तुम्ही केलं की मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा कोणत्या कोणत्या वाईट सवयी आहेत. टीव्ही जास्त वेळ बघण्याच्या, मोबाईलवर जास्त वेळ खेळ खेळण्याच्या. माझा ना एक छोटासा मित्र आहे, त्याला ना सतत मोबाईलवर गेम खेळण्याची आणि चॉकलेट खाण्याची खूप इच्छा होते. त्यामुळे होतंय काय की त्याला अभ्यास करावा असा वाटत नाही, त्याचा गृहपाठ देखील अपूर्ण राहतोय. खरं तर तो खूप हुशार आणि गुणी होता, मोबाईलच्या अतिवापरामुळे तो अभ्यासात मागे पडायला लागला. मग त्याला आई बाबा व टीचर खूप रागवायचे. मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे त्याच्या शरीरावर व मनावर वाईट परिणाम व्हायला लागला. चिडचिड व्हायला लागली, मन एकाग्र होत नसे, पाठदुखी, डोकेदुखी, डोळे दुखी सगळंच सुरू झालं. मोबाईलचा वापर गरजेपुरता करायला हवा, त्यामुळे शरीरावर व मनावर ताण येणार नाही. सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. मी नेहमीच काय सांगत आले, राम म्हणजे जे जे काही उत्तम असेल ते आपलं काम, आपलं ध्येय. सदा म्हणजे काय रे? नेहमी, सतत. सतत आपण आपल्या कामाचा ध्येयाचा विचार केला ना, तर आपल्या मनामध्ये वाईट विचारांना जागाच राहणार नाही. आपल्या मनात चांगले विचार असले ना की इंटरनेटचा वापर वाईट व्हिडिओ बघण्यासाठी करायचा नाही, माहिती मिळवण्यासाठी करायचा, हेही आपल्याला कळेल ना. आणि अर्थातच चांगले विचार, चांगल्या इच्छा आणि चांगलं वागणं हे फक्त मुलांनीच करावं असं काही रामदास स्वामींनी सांगितलेलं नाहीये. इंस्टाग्रामवर रील्स बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ जर मुलांशी गप्पा मारण्यात, त्यांना समजून घेण्यात आपण जर घालवू शकलो, तर संस्कार वर्गात फी भरून मुलांना अडकवलं की त्यांच्यावर संस्कार होतात हा गैरसमज दूर होईल आणि मुलांवर आपण स्वतःच आपल्या अनुभवांचे संस्कार करू शकू असं मला वाटतं. तू अभ्यास कर, मी टीव्ही बघते. आपण शेजारणीशी किंवा मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारायच्या आणि मुलांना सांगायचं शुभम करोती म्हण, त्या शुभम करोती कल्याणम, म्हणजे जर चांगलं काम केलं तर काय कल्याण होणार आहे याच्याबद्दल.
आणि आरोग्यम धनसंपदा म्हणताना आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दल बोलायला हवं ना. ज्या गोष्टीमुळे आपला फायदा नाही, आपली प्रगती नाही, ती गोष्ट आपण करू नये, तसा विचार मनात आणू नये, तशी इच्छा ठेवू नये, आणि असं आपल्याला करता आलं तर किती छान होईल अशी कल्पना सुद्धा करू नये, असं रामदास स्वामींनी या श्लोकात सांगितलंय आणि तेच या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटलं, म्हणून या व्हिडिओची निर्मिती मी केली आहे. खूप बरं वाटलं हा तुमच्याशी बोलून. नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता तो योग्य कारणांसाठी उपयोगात आणला पाहिजे हे तर पटलंच पटलं. त्यामुळे विनाकारण होणारी धावपळही टळेल आणि जगणं खरंच सुंदर होऊन जाईल. रामदास स्वामींनी लिहिलेले 205 मनाचे श्लोक त्याचा अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दात अर्थ सांगत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम मी सुरू केलाय. तो जर तुम्हाला आवडला असेल ना तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल. कारण मी नेहमी म्हणते तसं, इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर समर्थ.